कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य गरिबांना न्याय देणारं हॉस्पिटल असलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे. तसेच कॅशलेस हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय होणार आहे असं प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं. रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, मुख्याधिकारी तुषार बाबर, साधना फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर समीदा गोरे, डॉक्टर जे बी भोर, डॉक्टर सतीश पुराणिक, विलास टुसे, डॉक्टर नमिता भिवनकर, डॉक्टर रवींद्र परदेशी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मी असा एक पॉइंट केलेला होता की माझ्या आई बरोबर ना, तुम्ही वर्गात मीटिंग जी आहे तुम्ही इतका हुशार असल्यामुळं आमचं मार्कलिस्ट बघितल्या बघितल्या बारावीतच सांगितलं असतं की तुम्ही एमबीबीएस झाला म्हणून. म्हणजे त्या फंदामध्ये मी काय पडलो नाही, पण एक मनापासूनची इच्छा होती की ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या सामाजिक क्षेत्राला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी या रत्नागिरी मतदारसंघामध्ये वलय निर्माण करून द्यावं. पण 2004 मी आमदार होतो, 2009 मी आमदार होतो, 2014 मी आमदार होतो, 2019 मी आमदार आहे. परंतु खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला विकासात्मक ऋजा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तुळशी साहेब, तर तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं हे मला प्रामाणिकपणा नाही सांगितलं पाहिजे. कारण जी जी फाईल मी त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्या फाईलवर ती फाईल कसली आहे, कशासाठी आहे, कशासाठी पैसे उदय सामंत मागतोय याचा विचार न बघता दुसरीकडे बघत असताना देखील माझ्या फाईलवर एकनाथ शिंदे साहेबांनी सह्या केला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. म्हणून या सगळ्या विकासात्मक डोलाराला आम्ही ताकद देऊ शकलो. आज लोटलीकर डॉक्टर साहेब देखील या ठिकाणी आहे. डॉक्टर साहेब, तुम्हाला दोघांना रत्नागिरीचे डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून मला धन्यवाद द्यायचे आहेत. काल एक असा प्रश्न निर्माण झाला की उदय सामंत हॉस्पिटल कशासाठी काढतोय. आपण कोकणातले आहोत, विशेषतः रत्नागिरीतले आहोत, तावडेसाहेब शंका येणं ही स्वाभाविक आहे. अनेकांनी मला विचारलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर तुमच्या विरोधामध्ये जातील. मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या रत्नागिरी शहरातल्या डॉक्टरांना एक वेगळा संस्कार आहे. कारण मी मतिंजीना ज्यावेळी फोन करतो, लोटलीकर डॉक्टरना फोन करतो, अनेक प्रायव्हेट डॉक्टरना फोन करतो, ते कसलीही पैशाची तमा न करता तो पेशंट घरी गेला पाहिजे याची तजवीज करणारे माझे रत्नागिरीचे सगळे डॉक्टर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याच्यामुळं त्याच्या तो डब्बा जो काय काल लागला होता तो मतीन सर पुसला गेला.